एकीकडे अध्यक्ष महोदय नवाब मलिकांच्या संदर्भात आम्ही सातत्याने मुद्दा लावून धरला, पण राज्य सरकार त्यांचा राजीनामा घेत नाही। आणि त्याच वेळी अध्यक्ष महोदय काल सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्यातल्या ओबीसींचं राजकीय आरक्षण अध्यक्ष महोदय हे पूर्णपणे त्या ठिकाणी संपलेलं आहे। आणि अध्यक्ष महोदय अक्षरशः राज्य सरकारचं त्या ठिकाणी हसं झालं। 13/12/2019 राज्य सरकारला डेडिकेटेड कमिशन तयार करून ओबीसीचा इम्पेरिकल डेटा जमा करण्याकरता सांगितलं। 13/12/2019 पासून कालपर्यंत 2.25 वर्ष निघून गेले अध्यक्ष महोदय, पण एक पैशाचं काम देखील राज्य सरकारने केलं नाही। अध्यक्ष महोदय, सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला इंटरिम रिपोर्ट देण्याची संधी दिली, पण हा इंटरिम रिपोर्ट जो आपण दिला अध्यक्ष महोदय, तो इंटरिम रिपोर्ट म्हणजे एक प्रकारची थट्टा आहे। काल ज्यावेळी न्यायमूर्ती त्या ठिकाणचे जे आहेत त्यांनी विचारलं की अंतरिम अहवाल कशाच्या आधारावर तुम्ही तयार केला, भुजबळ साहेब आपले वकील सांगू शकले नाहीत। त्यांनी सांगितलं आम्ही हा मुख्यमंत्र्यांना सोपवला। त्यास कोर्टाने विचारलं मुख्यमंत्र्याला सोपवल्याने अहवाल ऑथेंटिक होतो का, त्याच्यावर कुठलंही उत्तर अध्यक्ष महोदय हे त्या ठिकाणी देऊ शकले नाहीत। ही शासकीय कामकाजाची पद्धत आहे का त्यांनी विचारलं, कारण हा अहवालावर साधी तारीख नव्हती, या अहवालावर सह्या नव्हत्या, त्यामुळे त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या जज साहेबांनी या ठिकाणी विचारलं की अशा प्रकारची कामकाजाची पद्धत असते का, डेटा कधी गोळा केलाय याची माहिती नाही, डेटा कुठून गोळा केलाय याची माहिती नाही। आणि सगळ्यात महत्वाचं अध्यक्ष महोदय, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं राजकीय मागासलेपणाबद्दलचा डेटा, त्याचा उल्लेखच कुठेही या अहवालात करण्यात आलेला नाही, कुठेही नाही। त्यामुळे अध्यक्ष महोदय, त्याच्यावर कोर्टाने विचारलं की मागच्या वेळी हीच आकडेवारी तुम्ही नाकारली आणि आता तीच तुम्ही ग्राह्य धरताय, तर नवीन काय घडलंय, तुम्ही कुठला या ठिकाणी रिसर्च केलाय? अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी आम्ही कुठलाही रिसर्च केलेला नाही अशा प्रकारे सांगण्यात आलं। त्यामुळे आपण जर बघितलं तर अध्यक्ष महोदय, खरं तर आमच्या आटपाडीतल्या 10 गावांनी 5 दिवसांमध्ये स्वतःहून इम्पेरिकल डेटा जमा करून कलेक्टरला सुपूर्द केला आणि दाखवून दिलं की 5 दिवसांमध्ये हा डेटा जमा होऊ शकतो। मुळात याच्यात काय अपेक्षित आहे? अपेक्षित हे आहे की रिझर्वेशन नसलं तर ओबीसींना योग्य संधी मिळणार नाही याचं जस्टिफिकेशन हे याच्यामध्ये आवश्यक आहे। भुजबळ साहेब, तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये आवश्यकता त्याची आहे की जर रिझर्वेशन नसलं तर ओबीसींना जे रिप्रेझेंटेशन आहे ते योग्य प्रकारे मिळणार नाही, या संदर्भातलं एक अवाक्षरी अध्यक्ष महोदय या संपूर्ण अहवालामध्ये नाही। आणि खरं म्हणजे हे डेडिकेटेड कमिशन आहे, हे इंडिपेंडेंटली काम करणारं कमिशन आहे, परंतु कोर्टाने तेही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की कमिशनच्या बैठकीला, म्हणजे ते दाखवलंय कमिशनने, त्याच्या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ओबीसी मंत्री, आणि मग त्यांनी हे विचारलं की मग हे इंडिपेंडेंट कसं, त्याचंही काही उत्तर आपण देऊ शकलो नाही अध्यक्ष महोदय। त्यामुळे कुठेतरी अध्यक्ष महोदय, कुठेतरी या संदर्भात राज्य सरकारची कमिटमेंट आहे का, हाच सवाल या ठिकाणी तयार होतोय। आम्ही वारंवार अध्यक्ष महोदय, आपण भुजबळ साहेबांना विचारा, त्यांनी जेव्हा जेव्हा आम्हाला सांगितलं आम्ही सहकार्याचीच भूमिका घेतली आहे, आमची भूमिका सहकार्याची, आम्हाला याच्यात राजकारण करायचंच नाहीये, हा कुठल्या पक्षाचा मुद्दा नाहीये, राज्यातल्या ओबीसींना पूर्णपणे वंचित ठेवण्याचं काम आज या निर्णयामुळे होत आहे। पण अध्यक्ष महोदय, राज्य सरकार सिरियस आहे का की कोणाच्या दबावाखाली तुम्ही आहात? भुजबळ साहेब, मला समजत नाही कोणाचा दबाव तुमच्यावर आहे का की सगळ्या निवडणुका ओबीसींशिवाय झाल्या पाहिजेत, हा दबाव आहे का हे लक्षात येत नाही। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, बरोबर आहे, बरोबर आहे,
आपण टोपी घातली पण हे आपल्याला टोपी घालतात तेवढं लक्षात ठेवा, ती टोपी घालू नका। तुमचे आमचे राजकीय मतभेद असतील पण या विषयामध्ये तुमच्या पाठीशी उभे राहायला आम्ही तयार आहोत। पात्र या ठिकाणी सरकारला जाबही विचारलाच पाहिजे अध्यक्ष महोदय की अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाने आणि आपलं नशीब की सुप्रीम कोर्टाने संधी अंतरिम अहवालाची दिली, सुप्रीम कोर्टाने सांगितलं फायनल अहवाल नाही इंटरिम अहवाल सादर करा, पण हा इंटरिम अहवाल सादर करताना अध्यक्ष महोदय जे काही आम्ही केलं आणि काल जी सरकारची अवस्था सर्वोच्च न्यायालयामध्ये झाली अध्यक्ष महोदय अक्षरशः या ठिकाणी लाजिरवाणी अवस्था आपली झाली आहे। आणि म्हणून आमची मागणी आहे अध्यक्ष महोदय आज या ठिकाणी पहिल्यांदा तर या राज्यातली एकही निवडणूक या पुढे ओबीसी आरक्षणाविना झाली नाही पाहिजे, एकही निवडणूक नाही। तुम्ही आम्हाला वारंवार सांगता, त्यानंतर जिल्हा परिषदा 5 झाल्या, 105 नगरपंचायती झाल्या, तुम्ही दरवेळेस आम्हाला सांगता आमच्या समाधाना करता मंत्रिमंडळाचे ठराव घेऊ नका। मंत्रिमंडळाचे ठराव घेतले तर हिंमत दाखवा, त्या ठरावाच्या पाठीशी उभं राहून कुठल्याही पद्धतीने लढाई करायची, नाहीतर इकडे दाखवण्याकरता मंत्रिमंडळाचे ठराव करायचे आणि तिकडे निवडणुकावर निवडणुका पार पडतायत। अध्यक्ष महोदय आता 2/3 महाराष्ट्रातल्या निवडणुका आहेत, 2/3, आणि या निवडणुका पार पडल्या तर ओबीसीला अध्यक्ष महोदय कधीच रिझर्वेशन मिळणार नाही। त्यामुळे तात्काळ पहिल्यांदा तर कायदा करायचा असेल तर कायदा करा। मध्य प्रदेशच्या केसमध्ये आपण बघितलं, म्हणजे खरं तर या कायद्याची मागणी आम्ही करणंही चुकीचं आहे, तरी मी या ठिकाणी मागणी करतो मध्य प्रदेशमध्ये निवडणुका घेण्याची सगळे अधिकार अध्यक्ष महोदय हे राज्य कमिशनचे आहेत, पण त्याच्या तारखांच्या संदर्भातले काही अधिकार हे राज्याकडे आहेत। त्यामुळे असा प्रश्न तिथे निर्माण झाल्याबरोबर त्यांनी सुप्रीम कोर्टातनं आपल्या कायद्याच्या भरोशावर सोडवणूक करून घेतली आणि आता त्यांची कारवाई पूर्ण करून ते लोक ओबीसी रिझर्वेशन सहित पुढच्या काळामध्ये निवडणुका घेत आहेत, हे महाराष्ट्रात आम्हाला अपेक्षित आहे। अध्यक्ष महोदय 105 तुम्ही करून टाकल्या आणि आता एवढ्या जर निवडणुका होणार असतील तर अध्यक्ष महोदय कुठेतरी हा अन्याय या ठिकाणी होतोय। आणि म्हणून आमची मागणी आहे, या नियम 57 माध्यमातून मागणी आहे, आजचं सगळं कामकाज बाजूला ठेवा अध्यक्ष महोदय आणि या ठिकाणी ओबीसी रिझर्वेशनच्या संदर्भात चर्चा या सभागृहात झाली पाहिजे, हे सभागृह एकत्रितपणे ओबीसींच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। राज्य सरकारने अध्यक्ष महोदय कोण तुमचे असे अधिकारी आहेत की ज्यांना एवढं समजत नाही की अहवालावर तारीख टाकली पाहिजे, अहवालामध्ये काय असलं पाहिजे काय असू नये, आणि ज्या जे अधिकारी या ठिकाणी अध्यक्ष महोदय इंडिपेंडंट कमिशनला मुख्यमंत्र्यांच्या दारी उभं करून मुख्यमंत्र्यांनाही सर्वोच्च न्यायालयामध्ये लाज आणतात अध्यक्ष महोदय कोण आहे ते? आणि मला एक समजत नाही, राज्य मागास वर्ग आयोगाचं एकतर आपण गठन उशिरा केलं, उशिरा केल्यानंतर माझा कोणा व्यक्तीवर आक्षेप नाही, पण अध्यक्ष महोदय कोण त्याच्यामध्ये कोणाला आपण घेतलंय? राज्य मागास वर्ग आयोग ही कार्यकर्त्यांची सोय लावायची जागा नाही आहे अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी तुम्ही तज्ज्ञ नेमायला पाहिजे। आणि आता तर माझं मत आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात नेमकं काय आहे ते आज आपल्याला पूर्ण कळेल। त्यांनी जर म्हटलं असेल तर नवीन डेडिकेटेड कमिशन तयार करा आणि त्या कमिशनच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय 2 महिन्यामध्ये काम होऊ शकतं आणि तोपर्यंत अध्यक्ष महोदय हे सगळं इलेक्शन वगैरे पुढे गेला पाहिजे, तोपर्यंत अध्यक्ष महोदय कुठल्याही परिस्थितीमध्ये एकही निवडणूक ओबीसीच्या आरक्षणाशिवाय या ठिकाणी होऊ नये। आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतोय हे अध्यक्ष महोदय सगळं कामकाज बाजूला ठेवा आणि सगळं कामकाज बाजूला ठेवून आपण वाटल्यास आता ऍडजन करा, चर्चा करा आणि या ठिकाणी ओबीसीच्याच प्रश्नावर आज या सभागृहात चर्चा झाली पाहिजे अध्यक्ष महोदय आणि हा मार्ग निघाला पाहिजे अशी विनंती आपल्याला मी या निमित्ताने करतो अध्यक्ष महोदय। माननीय भुजबळ साहेबांनी अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या पण आमचं समाधान नाही आहे, आम्ही तुमच्या सोबतच आहोत, जेवढ्या वेळा तुम्ही आम्हाला मिटिंगला बोलवलं आम्ही तुम्हाला मान्यताच दिली, आम्ही कधी विरोध केला नाही, तुम्ही सांगितलं असं करायचं तसं करा, कसं करायचं कसं करा, पण होत काय नाही भुजबळ साहेब, इंटेन्शन काय आहे याच्यापेक्षा होतं काय आहे हे महत्वाचं आहे। आणि तुम्ही जसं म्हणालात की एक व्यक्ती म्हणून तुमचं समर्थन आहे, पण माझा सवाल हा आहे की मिनिस्टर म्हणून तुम्हाला समर्थन आहे का?
या ठिकाणी होत आहे का, ते घडताय का? नाही अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय या ठिकाणी खरं म्हणजे हे जे काही सांगितलं जात आहे खरं तर आपण नाही 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 मंत्री महोदय असं नाही आहे। आपण जर म्हणाला पाच वर्ष सात वर्ष मग तर तसा 2010 साली निकाल आला, 10 सालापासून 14 सालापर्यंत तुमचं होतं ना सरकार, आमचं होतं का 10 साली? कोणी त्याच्यावर काही केलं नाही। पहिल्यांदा त्याच्यानंतर या निकालाचं पालन का झालं नाही हे कधी विचारलं? हे विचारलं 13/12/2019। त्यामुळे तुम्ही आमच्याकडे बोट नाही दाखवू शकत या संदर्भात। हे बोट दाखवण्याचं म्हणजे तुम्ही बोलायला इतके हुशार आहात की आपण एकत्रित राहावं एकत्रित राहावं म्हणता म्हणता आमच्यावर दोन तुम्ही टोमणे मारून दिले, असं करू नका। आता या ठिकाणी 13/12/2019 नंतर ही जबाबदारी सरकार म्हणून तुम्हाला स्वीकारावी लागेल, ही स्वीकारावी लागेल अध्यक्ष महोदय। आणि अध्यक्ष महोदय काल जी अवस्था झालेली आहे ही अवस्था आपण सगळ्यांनी बघितली अध्यक्ष महोदय, त्यामुळे या सभागृहात चर्चा नाही करायची तर कुठे करायची अध्यक्ष महोदय? याच्यावर चर्चा नाही, आज आम्हाला निर्णय झाला पाहिजे अध्यक्ष महोदय। वारंवार ओबीसीच्या संदर्भात केवळ अध्यक्ष महोदय या ठिकाणी आम्हाला आश्वासन मिळत आहेत, होत काहीच नाही अध्यक्ष महोदय, काहीच होत नाही आहे। त्यामुळे आमचं म्हणणं आहे कामकाज थांबवा आणि ओबीसीवर अध्यक्ष महोदय चर्चा झाली पाहिजे। भुजबळ साहेब,